नमस्कार मंडळी, आपण अनेक ठिकाणी सोडा घेतला असेल किंवा प्याले असाल, मात्र आपण कधी टिकटॉक आणि पबजी सोडा बघितला आहे का? चला तर आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आलोय ज्या ठिकाणी एकाच मशीनमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सोडे तर बनवले जातातच, या सोबतच या ठिकाणी टिकटॉक आणि पबजी देखील सोडा मिळतो. चला तर गप्पा मारूया. फक्त 2 लाखामध्ये तुम्हाला त्याचा बिझनेस आहे हा सुरू करतो. त्याचं स्वागत आहे. सर्वप्रथम परिचय द्या आपला. अमोल सानप. यामध्ये तुम्हाला कस्टमरला वेगवेगळ्या टाईपच्या म्हणजे 100+ जवळपास फ्लेवर तुम्ही एका मशीनमध्ये देऊ शकता. त्याच्यामध्ये मॉकटेल्स आले, शूटर्स आले, सोडा आले, त्यानंतर क्रश सोडा आले, ताक सोडा आला. ताकापासून सुद्धा तुम्ही कस्टमरला सोडा देऊ शकता. म्हणजे कस्टमरची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या तुम्हाला म्हणजे मॅकडॉनल्ड्समध्ये वगैरे जे वेगवेगळे शूटर्स वगैरे मिळतात त्यापेक्षाही तुम्ही चांगल्यापैकी कस्टमरला बनवून देऊ शकता. पबजी आणि टिकटॉक हे एक फेमस आमच्या इथे रनिंग फ्लेवर चालणारे आहे. कॉम्बिनेशन आहे फ्लेवरचं वेगवेगळं, त्यामुळे आम्ही त्याला त्याप्रमाणे नाव दिलं आहे, पबजी आणि टिकटॉक. तर इथे हाजमा सोडा आहे, फ्रूट बियर आहे, ब्लूबेरी आहे, लेमन आहे, पुदिना आहे, पुदिना मसाला आहे, खट्टा आहे, जिरा मसाला आहे, ऑरेंज आहे, कोला आहे, मँगो आहे. यामध्ये अजून खूप सारे व्हरायटी तुम्ही कस्टमरला देऊ शकता. आपण एक आता ब्ल्यू लगून बनवू. लेमन, पुदिना, ब्लूबेरी, बरं, लेमन आणि हा लेमन, लेमन ब्ल्यू लगून तयार, ब्ल्यू लगून, बर. यामध्ये अजून म्हणजे तुम्ही पाहिजे तसे वेगवेगळे प्रकार कॉम्बिनेशन करून हे आमचे फॉर्म्युलेज आहे काही गोष्टी. ते आम्ही आमच्या कस्टमरला ज्यावेळेस कस्टमर आमच्यावर मशीनसाठी जुडतं त्या हिशोबाने आम्ही त्यांना पूर्ण शिकवतो, त्यांना वेगवेगळ्या याची ट्रेनिंग देतो. बरं, आता मशीनकडे आपण आलायच तर मशीनवरती बोलूयात. हे जे मशीन या ठिकाणी दिसतंय साधारण किती किमतीचं आहे आणि कशा प्रकारे वर्क करतं? साहेब, यामध्ये खूप सारे मशीनमध्ये म्हणजे अक्षरशः 15,000 पासून 25,000 पासून मशीन तयार आहे. तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला कसं मशीन लावायचं, काय लावायचं त्यानुसार, म्हणजे सिंगल फ्लेवरपासून तर 38 फ्लेवरपर्यंत तुम्हाला मशीन आम्ही देऊ. तुम्हाला जे पाहिजे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला मशीन डिझाईन करून देऊ. सगळ्यात महत्त्वाचं, काही ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम असतो, त्या ठिकाणी आमचं आता हे मशीन बंद आहे, आता मशीन चालू नाही आहे, तरी मशीन वर्क करत आहे पूर्ण A to Z. सगळे फ्लेवर तुम्ही याच्यातून काढू शकता. लाईट नसतानाही, लाईटची गरज बऱ्यापैकी नाही, म्हणजे लाईट नसतानाही तुम्ही कमीत कमी 100 ग्लास तुम्ही सोडा याच्यातून काढू शकता. ज्यावेळेस तुमच्याकडे लोड शेडिंग आहे किंवा काही गोष्टी आहेत त्यावेळेस लाईटचा बेनिफिट खूप चांगल्यापैकी त्याला मिळेल. कस्टमरला कंटिन्यू मशीन चालू ठेवायची गरज नाही. तुम्हाला सकाळी एकदा बॅकअप घेतला की दिवसभर बऱ्यापैकी तुमचा 5-50 ग्लास सेल होत नाही, तोपर्यंत तुम्ही मशीन स्टार्ट करायचं नाही. त्याचा तुम्हाला लाईटचा बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. स्टोरेज कॅपॅसिटी बॅग्स आतमध्ये जे आहे इनबिल्ट जी सोडायची आहे ती कमीत कमी 100 लिटरची आहे. माझं नाव अमोल फकीरा सानप, स्थानिका आईस्क्रीम पार्लर माझं हे संभाजी महाराज चौक या ठिकाणी शॉप आहे, प्लस माझी स्थानिका सोडा फाउंटन ही फॅक्टरी माझी धारंगाव रोड कोपरगाव या ठिकाणी आहे. तर तुम्ही इथे मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर 98 90 97 49 12.